इगतपुरी नगर परिषदेचं क्षेत्र महामार्गामुळे विभागून गेले. महामार्गापलीकडे तळेगाव अश्विननगर हा परिसर प्रभाग 9 मध्ये मोडतो. 1851 मतदारसंख्या असलेल्या या प्रभागामध्ये रंगनाथ माधव चौधरी हे शिवसेना RPIचे उमेदवार आहेत. चौधरी परिवारातील अलका चौधरी यांनी नगरसेवक पद भूषवलं असल्यानं या कुटुंबाला समाजकारण नवीन नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये तळेगावला खऱ्या अर्थानं विकास झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे. तांडगा जनसंपर्क आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही शिदोरी घेऊन ज्येष्ठ असे रंगनाथ चौधरी निवडणुकीला सामोरं जात आहेत. निवडून आल्यास परिसरातील बेरोजगारी हटविण्याला प्राधान्य देतानाच पर्यटन केंद्रासाठी आग्रही राहू असं मनोगत रंगनाथ चौधरी आणि प्रल्हाद चौधरी यांनी व्यक्त केलं. रंगनाथ माधव चौधरी महिंद्रा अँड महिंद्रा 34 सर्व्हिस की तर गावच्या शिवसेनेकडून उमेदवारी निवडून व्यायामशाळा बांधली. तर गावातील नाही त्या ठिकाणी रस्ते वगैरे बांधले. प्रल्हाद रंगनाथ चौधरी माझे वडील रंगनाथ माधव चौधरी यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. आमचा प्रभाग क्रमांक 9. आम्ही आमच्या प्रभागाचा विकास कसा होईल यासाठी खास उमेदवारी मागितलेली आमच्या पक्षाने मागितलेली आहे. याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये बरेचसे मुलं जे आहेत बेकार आहेत, त्यांना रोजगार कसा मिळेल हे सर्वात पहिलं आमचं ध्येय राहील की त्यांना आपण रोजगार कसा मिळवून देऊ आपण. आणि दुसरं म्हणजे आमच्या या प्रभागामध्ये पर्यटन म्हणून 2 ते 3 अशा स्पॉट आहेत. एक झालं आमचं एक कॅमल व्हॅली आहे, दुसरा आमचा तळेगाव डॅम आहे. इथे लोकांना कसं बाहेरच्या लोकांना कसं प्रोत्साहित करता येईल, त्यांना कसं आणता येईल आणि त्याच्यामुळे आमच्या गावात रोजगार कसा वाढेल, मुलांना त्याच्यामध्ये उद्योगधंदे कसे करता येतील आणि त्यांना त्यांना चांगली चालना मिळेल. तसेच आमच्या इथे प्राइजलेस स्कूल आहे, न्यूंगली स्कूल आहे, प्राथमिक शाळा आहे. इथल्या मुलांना अभ्यासिका नाही आहे, त्यांना तिथे एखादी अभ्यासिका कशी तयार करून देता येईल, त्यांना तिथं पोरांना प्रोत्साहित करून तिथं कसं आणता येईल आणि त्यांना त्याच्यात त्यांची प्रगती करून ते कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी जॉब म्हणा, कुठे आणखी उद्योग व्यवसाय म्हणा असं करतील, असं त्यांना एक दिशा दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आमच्या गावात सर्वात मोठा दुग्ध व्यवसाय, ह्या दुग्ध व्यवसाय चालना कशी मिळेल त्यासाठी त्याच्याकडे आमचं चांगलं लक्ष असणार आहे आणि त्यांना प्रोत्साहित करून त्यांना नवनवीन कशा स्कीम येतील त्या त्यांना दाखवून देणे. गुरांचे जे हॉस्पिटल असतात, डॉक्टर जे असतात, त्यांना कसं आपलं आणता येईल, यांच्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन कसं घडून देता येईल याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. हां, हे महत्त्वाचं मुद्दा म्हणजे जे आज वयोवृद्ध आहेत फेरपडत्या मनासाठी कशी एखाद्या एक छोटंसं तळ आहे आमच्या ब्रिटिशकालीन तलाव आहे आमच्याकडे, तिथे झाडांची व्यवस्था करून देणे, तिथे दुरुस्ती करून घेणे आणि तिथे जॉगिंग ट्रॅक म्हणून तयार करून त्यांना लोकांना वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी आणि सांगण्यासाठी कसं तिथं बसता येईल वगैरे अशी व्यवस्था करून देणे. चौधरी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी हजेरी लावली होती. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय इंदुलकर यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघाली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांच्या प्रचारासाठी तुकाराम सदगीर, कारभारी सदगीर, निवृत्त पोलीस पाटील धुंडराम सदगीर, किसन शेठ बिन्नर, त्र्यंबक बिन्नर, सुरेश भांगरे, गोपीनाथ मेंगाळ, चंद्रकांत जाधव, समाधान चौंडे, गणेश मेंगाळ, सुमित एरम, नवनाथ वारुंगशे, गणेश भोईर, शंकर मेंगाळ, बाळू वारे, शरद वारुंगशे प्रयत्नशील आहेत. राजू देवळेकरसह लक्ष्मण सोनवणे, दिशानुज, इगतपुरी.